आरुषी केक अँड रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी मँगो कुल्फी कशी बनवायची हे पाहूयात. मी येथे जायफळ, साखर, मँगो पल्प, दूध, दुधामध्ये एक चम्मच कस्टर्ड पावडर ॲड केलेले आहे. अर्धा लिटर दुधासाठी एक चम्मच कस्टर्ड पावडर पुरेशा आहे. मी येथे जाड गुळाचे पॅन घेतलेले आहे आणि पसरट पॅन आहे. असे पॅन घेतल्याने दूध पटकन आटल्या जाते. मी येथे साधारण 10 ते 15 मिनिट दूध आटून घेणार आहे आणि हे फुल क्रीम दूध आहे. दुधामध्ये मी येथे 2 चम्मच दुधावरची साय ॲड केलेली आहे आणि हे अर्धा लिटर दूध आहे. मी येथे 10 मिनिट दूध छान शिजवून घेतलेले आहे. कस्टर्ड पावडरचे मिश्रण ॲड करून घ्यायचे आहे. कस्टर्ड पावडरचे मिश्रण ॲड केल्याच्या नंतर कंटिन्यू चम्मच चालवायचे आहे. चवीप्रमाणे साखर. कस्टर्ड पावडर तळाशी बसते त्यासाठी कंटिन्यू चम्मच चालवायचे आहे. कस्टर्ड पावडरचे मिश्रण ॲड केल्याच्या नंतर 5 मिनिट छान प्रकारे शिजवून घ्यायचे आहे. तुम्ही येथे पाहू शकता दुधाला छान प्रकारे रबडीसारखे टेक्स्चर आलेले आहे. हे मिश्रण व्यवस्थित चम्मच चालवत गार करून घ्यायचे आहे. पूर्णपणे गार झाल्याच्या नंतरच मँगो पल्प ॲड करायचे आहे. मी येथे मिश्रण गार झाल्याच्या नंतरच मँगो पल्प ॲड केलेले आहे. तुम्ही येथे फ्लेवरसाठी विलायची पण ॲड करू शकता. मी येथे जायफळ ॲड करणार आहे. अशा प्रकारे किसून थोडे प्रमाणात जायफळ ॲड करून घ्यायचे आहे. जास्त नाही ॲड करायचे. हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. मी हे कुल्फी मोल्डमध्ये न बनवता पेपर कपमध्ये बनवणार आहे. मोल्डपेक्षाही पेपर कपमध्ये कुल्फी छान बनते. कुल्फीचे बॅटर कपमध्ये टाकून घ्यायचे आहे. मी येथे अशा प्रकारे सर्व कपांमध्ये कुल्फीचे बॅटर टाकून घेत आहे. सर्व कपांमध्ये कुल्फीचे बॅटर टाकून झालेले आहे. अशा प्रकारे पॉईल पेपर लावून घ्यायचे आहे. पेपर लावून झाल्याच्या नंतर चाकूच्या मदतीने हलकेसे कट द्यायचे आहे आणि स्टिक टाकून घ्यायचे आहे. मी येथे मोल्डची स्टिक वापरलेली आहे. हे ओवरनाईट डी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे. मी येथे ओवरनाईट डी फ्रीजमध्ये ठेवलेले होते. कुल्फी सेट व्हायला साधारण 8 तास तरी लागतात. चला तर मग कुल्फी डिमोल्ड करून घेऊयात. अशा प्रकारे अलगदपणे पेपर कप कट करून घ्यायचे आहे. कट करून अलगदपणे काढून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर प्रकारे कुल्फी तयार आहे. पेपर कपची कुल्फी एकदम अलगद निघते. मी येथे डेकोरेट करण्यासाठी पिस्ताचे काप वापरलेले आहे. मँगो कुल्फी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.